है मेरे देवदास, कहाँ है आपके पारो? ये रूपा, तू कस डोका कौन होगा? अदित्य। अदित्य का? अदित्य मधुरा नहीं येते ऐसा सांगुं तू लदिच केलो, राइट? रूपा। काय झालं? माझ्या गावावर ओरडतेस तू? मी तुला आधीच सांगितलं होतं, ती जर आली नाही तर तुझी अपेक्षा भंग होईल आणि ते तुला सहन नाही होणार। हा भूषण आहे ना, हा अपेक्षा भंगाचं दुःख करत बसणाऱ्यांपैकी नाही आहे, कळलं ना? मला इंटरेस्ट आहे अपेक्षा भंग का झाला याची कारण शोधण्यात। म्हणजे इतकं व्यवस्थित जाळं विणलं असून सुद्धा सगळी शिकार माझ्या हातातून निसटली कशी? असं कुठलं कारण होतं जे माझ्या प्रेमापेक्षा सुद्धा मधुलाला जास्त महत्वाचं वाटलं? मी सांगते तुला, इट्स व्हेरी सिम्पल। ह्या ज्या टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीवाल्या मुली असतात ना, त्यांचा एकच प्रॉब्लेम असतो, आई बाबा, भाऊ बहीण, घरदार, सोसायटी, या सगळ्यात खूप जास्त अडकलेल्या असतात। अंगण सोडून जायचं म्हटलं ना की त्यांना भीती वाटते, दे जस्ट कॅन इमॅजिन इट। म्हणजे मधुराला आधी तिच्या घरच्यांपासून तोडायला पाहिजे। ऍब्सोल्युटली। पण भूषण, त्यासाठी तुला वेगळं जाळं विणावं लागेल। जाळं विणलेलं आहे, आता फक्त तिच्या घरी जायचं आणि ते टाकायचं। चला, रात्र खूप झाली। एनीवेज, आजचं वाट बघणं तर वाया गेलं। वाया नाही गेलं, वाया नाही गेलं। एक गोष्ट तर मी शिकलो, या टिपिकल मुलींना जर घराबाहेर काढायचं असेल ना, तर त्यांच्या मनातली अंधाराची भीती आधी गायब केली पाहिजे।